नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, LBS ऑनलाइन क्लासेस मध्ये आपलं स्वागत आहे. इयत्ता चौथी, विषय BDS परीक्षा गणित. तर आज आपण आपले राहिलेला शेवटचा पाठ 15वा अभ्यासणार आहोत. पहा, पाठाचं नाव आहे क्षेत्रफळ आणि परिमिती. क्षेत्रफळ आणि परिमिती हे आपल्या पाठाचं नाव आहे. बघा, मागील इयत्तेमध्ये म्हणजे इयत्ता तिसरीमध्ये सुद्धा तुम्ही क्षेत्रफळ आणि परिमिती कशा प्रकारे काढायचे आहेत ते तुम्ही अभ्यासलेले, त्यावर उदाहरणे तुम्ही अभ्यासलेली आहेत. तर बघा, या पाठामध्ये आपण काही पहिल्यांदा या व्हिडिओमध्ये काही सूत्र अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पहा, पहिलं सूत्र काय? त्रिकोणाचे क्षेत्रफळ. बघा, त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे. काय आहे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र? त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. बघा, त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय? त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. त्यानंतर बघा पुढचं सूत्र आहे, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. चौरसामध्ये चारही बाजू कशा असतात? समान असतात. पहा, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. मग तुम्हाला याच्यामध्ये काय दिलेले असेल? एक बाजू दिलेली असेल आणि त्याच्यानुसार तुम्हाला ते चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. उदाहरण बघा, बाजू चार दिली असतात, चौरसाचं क्षेत्रफळ काय असेल? बघा मग, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग, म्हणजे या बाजूच्या ठिकाणी आपल्याला चार लिहावं लागेल. चारचा वर्ग किती आहे मग? 16. म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर 16. उदाहरण काय होतं? चार बाजू असलेल्या किंवा 4 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? मग उत्तर काय, कशा प्रकारे द्यायचं बघा. 4 बाजू सेंटीमीटर असलेले चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे? 16 चौरस सेंटीमीटर. अशा प्रकारे पहा, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. त्यानंतर बघा, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. बघा मग, आयतामध्ये समोरासमोरील बाजू या कशा असतात? एकरूप असतात आणि समान लांबीच्या असतात. बघा मग, आयताचे क्षेत्रफळ काय आहे? लांबी गुणिले रुंदी. परत एकदा, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. त्यानंतर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. बघा आता पुढचं सूत्र, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 कर्ण 1, म्हणजे कर्ण पहिला, गुणिले कर्ण दुसरा. बघा, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ, बघा समभुज चौकोनामध्ये आपल्याला 2 कर्ण दिलेले असतात. म्हणजे बघा, कर्ण पहिला आणि कर्ण दुसरा, आणि हे कर्ण कसे असतात? एकरूप असतात आणि समान असतात. पहा मग, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 कर्ण पहिला कर्ण दुसरा. परत त्रिकोणाची परिमिती, त्रिकोणाची परिमिती बरोबर 3 बाजूंची बेरीज. त्रिकोणाच्या परिमितीचं सूत्र काय? त्रिकोणाची परिमिती बरोबर 3 बाजूंची बेरीज. त्यानंतर बघा, चौरसाची परिमिती बरोबर 4 बाजू. चौरसाला 4 बाजू असतात आणि या चारही बाजूंची काय दिली आहे तुम्हाला? आपल्याला या चारही बाजूंची काय काढायची आहे? परिमिती काढायची आहे. सूत्र काय असेल परिमितीचं? चौरसाची परिमिती बरोबर 4 बाजू. बघा आता पुढचं सूत्र, आयताची परिमिती बरोबर 2 × लांबी अधिक रुंदी. बघा, आयताची परिमिती बरोबर 2 × लांबी अधिक रुंदी. त्यानंतर समभुज चौकोनाची परिमिती बरोबर 4 × समभुज चौकोनाची परिमिती बरोबर 4 × बाजू. परत एकदा आपण सर्व सूत्र बघू, वाचूया आणि तुम्ही मला ती सूत्र माझ्या पाठीमागे वाचायची आहे. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 कर्ण 1 × कर्ण 2. त्रिकोणाची परिमिती बरोबर 3 बाजूंची बेरीज. चौरसाची परिमिती बरोबर 4 × बाजू. आयताची परिमिती बरोबर 2 × लांबी अधिक रुंदी.
पुढचं सूत्र आहे समभुज चौकोनाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. अशा प्रकारे या सूत्रांचा तुम्हाला काय करायचं आहे, सराव करायचा आहे. आणि बघा ही सूत्र वापरून आपल्याला उदाहरणे सोडवायची आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. पुढील व्हिडिओमध्ये आपण या पाठावरची सोडवलेली उदाहरणे अभ्यासूया. तर बघा असा तुमचा ग्रहपाठ काय असेल तर ही सर्व सूत्रे तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायची आहे आणि बघा ती पाठ करण्याचा सराव करायचा आहे, जेणेकरून ही सूत्र तुम्हाला पाठ झाल्यानंतर तुम्हाला उदाहरणे सोडवण्यास काय होईल सोपं जाईल. की तर आपण आता इथेच थांबूया, पुढील व्हिडिओमध्ये भेटूया.